तिकडे आपला मंडप आहे छोटासा, आणि काहीतरी वाजवायचं आहे, वरद विरद काहीतरी आहे, है ना, वरद वगैरे काहीतरी आहे. खाबी 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 मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं ना, हो आज पण नाही गोरा दिसतोय रे. व्यवस्था कमी जरा खूप ह्याच्यामध्ये, त्यामुळे मला रोटो असं वाजवा लागतोय. जरा मालिश कर, डोकं डोकं दुखायला लागलेलं आहे. अंड्या गुड मॉर्निंग पब्लिक, मस्तपैकी आता गुड मॉर्निंग झाले, म्हणजे आम्ही झोपलेलो दुसरीकडे, आणि आता आलोय आम्ही काकींच्या घरी. आम्ही दुसरीकडे झोपलेलो, इकडे गावचं समाज मंदिर जे आहे तिकडे झोपलो, तिकडे झोपायला मजा येते, तिकडे पंखा बिंका एकदम गारगार हवा. आणि आता उठलोय, 10 वाजले आता. हा नाश्ता बिस्ट्याची सोय पहिली पार्लेजी. चला तर भेटतो तुम्हाला फ्रेश होऊन परत. भाऊबाईंच आता आगमन झालंय. किती वाजता निघाला बाबू? 8:24. आणि 10:15 वाजले आता. तुमचं काय झाले? आणि रेड प्यारे वैभव कांबळे आणि आकाश दोघं पण आलेत. वन साइड आता काय हंगाम आहे, म्हणजे आज दोन आलेत, म्हणजे एक राईट साइड तू वाजव, लेफ्ट साइड याला वाजवले. आता वाजवणार या या बसा. आमच्या इथं चालू होता चहा नाश्ता. काय नाश्ता इच्छा केला की नाही? आहेत मागे कोबड्या आहेत. तुटून पडले, तुटून पडले. भेटल 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 भेटल. लिंबू घ्या रे. बाहेर भेटू राहत तुम्ही तर घ्या पहिले. उरलेलं सुरलेलं घेतो मी. भेटला तुला? परत आज आम्हाला मर्सडीज घ्यायला आले. रात्री मर्सडीज लीच दिसत नव्हती आमची. हे भाई मी पुढे बसणार आहे, मला शूट करायचं आहे. भाऊबाई बसवता मर्सडीज मध्ये बसलोय. भाऊबाई तुम्हाला मागाशी नीट भेटला ना? अरे हा थांबा, 2 मिनिटं स्टँड लावतो आणि भेटतो. आपल्या भावाच्या मम्मीला भेटायला गेलेलो आताच. आता बसतो गाडीमध्ये आम्ही. लवकर चला चला.
नगाला जास्त हे घेऊ नका नगाला बघा नगाला नगाला आपला रायडर भाई आळू झालो काय हां चला निघूया थेट तू समोर बघ तू इथं नको बघू नाही तर इथं बाजूलाच खाडी आहे समुद्र सपाटी बिचारे चालत चालत आताशी इथं पोहोचले चल रे आणि अशा प्रकारे 5 मिनिटात लोकेशन वर पोहोचलोय म्हणजे थोडासा लांब होता पण 5 मिनिटात पोहोचलोय आम्ही इथे कशाला वाजवायला आलो ते आजून मला पण नाही माहिती आम्हाला काय अपडेट पण देत नाही फक्त एवढंच माहिती की लग्न आहे पुढच्या अजून काय माहिती विचारा काय आता आम्हाला तर माहितीच नाही काय अरे काय बोलायचे नाही पण आपण कशाला वाजवायला आलो काय वाजवलं ते तर सांग जरा डेंजर वाजवलं इथं इथं असा पूर्ण एकदम खंडर आहे आणि इथं एकच पट्टा पण एकदा मागे आता काय ते यायलाच माहिती बाबा काय सांग जरा लग्न आहे पहिल्यांदा असं लग्न वाजवत जेवलं पण नाही अरे वो खाने को भी नहीं खाने को लगेगा वो बोलते एक बड़ा टाट देके उसमें खाओ कैप्चा कैप्चा डायरेक्ट ते इथं लग्न आहे ती सगळे सगळे काले कावळे बनून आले काले कावळे इकडे इकडे आपला मंडप आहे छोटासा आणि काहीतरी वाजवायचं आहे वरात विरत काहीतरी आहे ना वरात वगैरे काहीतरी आहे हो आज पण नाही गोरा दिसतो रे खाबी 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 मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं ना कॅबी एकदा पोस्ट कर चला मानो सामान इमान सेट करतो जरा मस्त काय मालूम आहे काम वो क्या है मालूम है इधर इधर कबूले कबूले ना ये उधर निका कबूले 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 हाँ भेटतो भावना सामान लावून सामान लावून झाल्यावर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण थोड्याच वेळात A few moments later एक काय झाला इकडे सेटिंगच चालू आहे भाऊ बॅटरी वाट बघायला कब चालू करेंगे वाट बघणार तिकडे जब तक सामान जोडेंगे नाही तब तक वाजवेंगे नाही
बैटरी वाले आता आले पावर ओ वन शॉट बिल्डर मालूम है तेरे बाप को मत सिखा Ever ready? Apply choice. 3,000 years later. खूब खास करून उद्या गावा मैं डोली के नहीं
दुलेगा चेहरा अशी गाणी वाजवायला सांगितलं आम्हाला त्यांनी. वेसवची पारू पण आम्ही घेतो थोड्या वेळी. तर तुम्हाला आजचा कॉल बघायला भेटेल तो असाच बघायला भेटेल. आपली मराठी गाणं जास्त नसतील कारण मागे बघा तुम्ही बोरी मुसलमान लोकांचं काम आहे. आणि रोटोमीटरची सेटिंग पण इथं फुल डेंजर लागले कारण गाव साईड आहे तुम्हाला माहितीच असेल गाव साईडला कसं. तर आज आम्हाला ऍडजस्ट करून वाजवायचं आहे. चला तर भेटत राहू मध्ये मध्ये. लाईव्ह बघा तुमका फायनली बॅकअप झालेलं आहे. एकच तासाचं काम होतं मागासपासून आणि बॅकअप झालंय. आणि इथं बघा काय चालू फोटोशूट.
एकच तासाचा काम होता म्हणजे तुम्हाला मागाशी मी सांगितलं की गोरी मुसलमान लोकांचं इकडे लग्न होतं तर त्यांनी बँजो ठेवलेला तर काय मराठी वगैरे गाणं झिंगाट वगैरेच वाजवलं आणि आपले कावडीमध्ये वाजवलं फक्त बाकी दुसरं काहीच नाही वाजवलं कारण त्यांना काय समजणार नाही काय नाही बाकी सगळं पंजाबी हे ते पूजा गावा वाजवलं ना भाई वाजवलं मराठी गाणं पण वाजवलं आपला हक्क आहे वाजवणार आपण आणि संपलंय काय बोलता बाकी कुठे इस्रायलला इसांबेला आता चाललो आम्ही इसांबे समय समाप्त की घोषणा घंटा बज गए समय समाप्त की घोषणा आणि पॅकअप झाले मस्त पैकी तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच परत करायचं सामान वगैरे काढायचं सगळं आणि फोटोशूट वगैरे करायचं आहे आपल्या पोरांना तर चला भेटा थोड्या वेळामध्ये आता घरी जायच्या दिशेने सगळे वळतात आम्ही लोक कारण पॅकअप झाले चालत राहा आणि आता आपल्या लोकेशनला चाललोय जे पायरमल नेरळ मध्ये लोकेशन आहे आपलं सामान वगैरे तिकडे असतं सगळं ते इथं आपल्या गाड्या वगैरे तिथं रिक्षा वगैरे तिथं लावले पुढे रिक्षा घेऊन गेला का रे डब्बा मग जायचं कसं आपण आता सूर्या वाया आलाय चला हा नका करू लाईक बिक ना करू कुठून जायचंय मागचा व्ह्यू बघा मागचा व्ह्यू पूर्ण डोंगर वगैरे आहेत डोंगर आहेत पूर्ण मागे इकडे आणि हा पूर्ण जो एरिया आहे तो बोरी मुसलमान लोकांचा एरिया आहे म्हणजे बोरी मुसलमान लोक तुम्हाला माहिती असतील गुजराती वगैरे बोलतात त्या लोकांचा एरिया आहे पूर्ण हा पूर्ण जो पूर्ण कॉलनी आहे पूर्ण त्या लोकांचे आणि इकडे आपली ऑर्डर होती यांचा यांनी म्हणजे वरात घेतलेली नवऱ्याची तर त्याला फक्त बिल्डिंग करून हॉलवरती सोडायचं होतं हॉल पण इकडेच होता तर झालंय सगळं आणि आम्ही निघणार आहे आता थोड्या वेळाने घरी जायला सगळं पॅकअप वगैरे झालंय तर जाऊया आपण पहिले आपल्या लोकेशनला पायरमल मध्ये इकडनं बघू इकडनं जातो आम्ही तर चला भेटू आपण डायरेक्ट पायरमल मध्ये गेल्यावर आम्ही जरा रील शूट करत होतो स्लो मोशनवाले आणि टाइमपास करत करत आम्ही निघालो आणि गरीब मंडळी बघा इथं बसले तीन तास झाले आम्ही तुमची वाट बघतोय तीन तास एक बस पण येत नाही कोणी गप्प बसलो आम्ही अरे तुम्ही जेवले नाही का काय गावल चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह भावांनो मी तुम्हाला सांगितलेलं की तुमचे काय क्वेश्चन असतील ते तू गाडी चालव तू नको बघू कॅमेरात आता आपलं जाऊ कुठेतरी मी तुम्हाला सांगितलेलं की आपला एक Q&A ब्लॉग येणार आहे याच मंथ मध्ये तर तुमचे काय क्वेश्चन आहेत आमच्याबद्दल आपल्या ग्रुप बद्दल काही तुमचे काय क्वेश्चन आहेत ते या ब्लॉग मध्ये विचारा म्हणजे ब्लॉग येणार आहे आपला नवीन तो फक्त Q&A ब्लॉग असेल तो काय विषय तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की भावनो या ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तर आता आम्ही चाललोय आम्ही शूट करतो रील्स स्लो मोशन वगैरे शूट करतो त्याचा बिहायचा सीन नाही केला शूट मी कारण आम्ही दोघं निघत होतो शूट करायला तर आता निघालो इकडनं
आणि आपली पब्लिक दाखव तुम्हाला बघा. चल पुढे घे पुढे घे त्यांच्या पुढे घे. बिचारे गाली ढकलत ढकलत येतात. किबीडा किबीडा गुड वर्क. आणि बघा तुम्हाला एक रोड दाखवत हा माथेरानला जातो वर. ही कमान आहे ना जे नेरळला जातात त्याला माहिती असेल बघा. ही कमान आहे मागे. ही डायरेक्ट माथेरानला जाते आणि आम्ही आता पायरमालला जाते. आता चाललो आम्ही आमच्या लोकेशनला आणि लोकेशन वरनं बघू पुढे काय करायचं प्लॅन करायचं काय ते. लवकरच निघू आम्ही तर बघूया. चला मिलते हे थोडी देर बाद. हा सामानाचा यांचा गोडाऊन आहे. समाज मंदिर ज्याला बोलतात इकडं. पंखा लाव. आणि आम्ही इकडेच काल झोपलो होतो पूर्ण रात्री इकडेच झोपलेलो. आता जरा थोडा वेळ इथंच पडतो इथं आराम करतो थोडा वेळ. बघू आता काय प्लॅन काय चाललाय कसं काय ते. ट्रेन तर नाही येत जाऊकर. आता 2 वाजलेत आणि 5 वाजल्याशिवाय ट्रेन नाही कारण मेगा ब्लॉक आहे. मेगा ब्लॉक आहे त्यामुळे ट्रेन नाही. तर बघू इथं आराम करतो थोडा. काय काय भेटतो थोड्या वेळात. आपले भाऊ लोक बिचारे त्या एकानं चालत चालत आलेत. ए कॅटरस आपला दाजिस्त जरा मालिश कर. डोकं दुखायला लागलेलं आहे. अंड्या चालू दे. मस्तपैकी मालिश करून घेतो कारण अजून आमच्याकडे 3 तास आहेत. ट्रेन तर काय आहे ना अजून. मस्त वाटतं एकदम मन. आता मस्तपैकी जेवायला जाव्या. जेवण रेडी केलंय. जाऊ दे गॉगल नको घालायला. सारखा काय गॉगल. जेवायला बसले आज सगळे येऊन आधीच. थांबा दाखव. भंडारा इथेच चालू आहे काय. भंडारा चालू आहे. अरे शूटिंग चालू आहे. बोलिए. ए कर आय कर. हाय 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 हाय. वन शिफ्ट लेटर. चल टाटा जाऊ. आता घर वापसी की तैयारी. आहा जो आपने जो ये बजाया है क्या बजाया है. आहा एकदा वापस बजाइए. एकदा वापस बजाइए. सुभान अल्लाह. वापसी की तयारी. चला जुबिन नोटियाल. यांची बॅग येते ना भरलेली होती आणि आता सगळं माझ्या बॅगेत गेलं बघा. भावानो क्लायमेट बघा. हा जो क्लायमेट आहे वाव. 1 नंबर.
पब्लिक फायनली जेवलो आम्ही आमच्या ताईने मस्तपैकी जेवण बनवलेलं अंडा राईस आणि खाल्लं आम्ही आणि मस्तपैकी पोट वगैरे टाईट झालंय आणि हे हरी चार्जर वगैरे घेतलास काय एअरपोर्ट पॉवर बँक वन टू थ्री चेक वन टू आता तुम्हाला माहिती आहे की अखेरचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे व्लॉग संपवायची तर हा हा चल तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होतं माहिती ना तुम्हाला जर तुम्ही तिकडे क्लिक कराल आणि ऑल वरती बटन हे कराल क्लिक कराल तर माझ्या प्रत्येक ब्लॉग जो पोस्ट होईल तो सर्वात पहिले तुम्हाला येईल दुसरा कोणालाच नाही जाणार सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की भाई अमननी ब्लॉग पोस्ट केलाय तर बघा ते करून टाका आणि आता आम्हाला 4:30 ट्रेन आहे आता वाजले 4:10 आणि स्टेशन इकडनं चालत चालत गेलो तर 2 दिवस लागतील जायला तर त्यामुळे आम्ही बघतो काहीतरी करतो झोल पाणी आणि जातो मागे डोंगरा कोण रे मागे डोंगरा बघा हीच मजा इकडची हीच मजा आहे पण जरा फुरसत मिळत नाही यायला आपल्या भावांकडे तर फुरसत काढून येऊ परत तर चला भाऊ ना आम्ही जातो घरी मस्त की परत आता आम्ही ट्रेन मध्ये आम्हाला 1.5-2 तास घालवायचेच आहेत घरी जाऊन आराम करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चॉबुकवाल्या व्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि असंच प्रेम करत राहा असंच तुमच्या भावाला प्रेम देत राहा असंच सपोर्ट करत राहा आणि स्वतःची पण काळजी घ्या हा पॉपकॉर्न नावाचा रोग आपला आता आलाय इकडे इंडियामध्ये पॉपकॉर्न खूप पसरतो इथं तिथं तर सगळ्यांनी काळजी घ्या चला भावांनो तर हा पॉपकॉर्न खा पण पॉपकॉर्न लागून देऊ नका चॉकलेट वाला रोग आला चला आता फायनली भावांनो भेटू आपल्या पुढच्या चाबूकवाल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया।